शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील शव विच्छेदन केंद्र गेल्या सात वर्षापासून बंद पडले आहे आरोग्य विभाग असमर्थता दाखवत असून पोलीस नहीं या प्रश्नी हात झटकले आहेत शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वारणा नदी कुंडकी ते दूधगंगा नदी कागल या सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं सर्व सोयी नियुक्त एकमेव आरोग्य केंद्र आहे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असते तात्काळ व्हावे त्यांच्या कुटुंबाला कोल्हापूरच्या दवाखान्यात जाण्याचा त्रास होऊ नये यासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सन दोन हजार मध्ये अडीच लाख रुपये खर्च करून शवविच्छेदन केंद्र बांधलं तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य व सध्याचे संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष महेश चव्हाण यांनी उपलब्ध करून हे शवविच्छेदन केंद्र दोन हजार बारा पर्यंत अखंडित सुरू ठेवलं होतं मात्र त्यानंतर हे शवविच्छेदन केंद्र बंद अवस्थेत आहे या आरोग्य केंद्राच्या सभोवताली विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून खाऊचे गाडे चहाची टपरी पानपट्टी अशी दुकाने असून परिसरात घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे तर गावातील मटन चिकन विक्रेते साठलेली कोंबड्या बकरी कटिंगची घाण या केंद्राच्या संरक्षक भिंतीच्या कडेला आणून टाकतात त्यामुळे या परिसरात घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे शिवाय ते भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर काही कुत्री मांसाहार करून विश्रांतीसाठी दरवाजा नसलेल्या शवविच्छेदन केंद्राचा घेत आहेत प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव व अत्यावश्यक बहित कमतरता यामुळे हे केंद्र बंद अवस्थेत धुळखात पडून आहे याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला लेखी कळवले असल्याची माहिती डॉक्टर जे जे ऍड्युज यांनी दिली शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जे जे ॲड्यूजी याबाबत माहिती देताना म्हणाले की शवविच्छेदनासाठी जिल्हा परिषदेकडे प्रशिक्षित कटर व्यक्ती आणि त्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य उपलब्ध नाही तसेच बाहेरून खाजगी व्यक्ती बोलावून शवविच्छेदन करायचे झाल्यास त्याला पैसे कोणी द्यायचे असा आमच्यासमोर प्रश्न आहे पोलीस त्या व्यक्तीला फी देण्यास तयार होत नाहीत बऱ्याच वेळा हातकलंगले येथील खाजगी व्यक्तीला बोलावून आम्ही शवविच्छेदन करून दिले आहे सध्या याबाबत आपण जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागात लेखी स्वरूपात कळवलं आहे अशी माहिती डॉक्टर जे जे ऍड्यूज यांनी दिली महानकारी न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे